नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नमस्कार, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4-5 मधील कृतीपत्रिका 5, पाण्याची साठवण, पाण्याची वितरण व्यवस्था. आता यासाठी आपल्याला इयत्ता 4-वीमधील 5वं प्रकरण घरोघरी पाणी हे अभ्यासायला सांगितलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला खाली काही चित्र दिले आहेत आणि हे पाणी साठवायची साधनं आहेत, तर ती काय काय आहेत ते आपल्याला विचारलं आहे, ते आपण त्याचे नावं सांगायचे आहेत. आता पहिलं जे आहे ते काय आहे, त्याला आपण मटके किंवा डेरा म्हणतो, ते आहे. दुसरं एक मातीचं भांडं आहे. तिसरं जे आहे ते पाण्याचं प्लास्टिकचं आहे, आपण हे नेहमी आता अलीकडं बघत असतो. त्यानंतर टाकी एक आहे, कळशी आहे आणि पिंप आहे. आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते. गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून घरात साठवून ठेवावे लागते. स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो. आपण झाकून का ठेवतो, तर त्यावर धूळ, कचरा किंवा कुठले कीटक पडू नयेत म्हणून आपण काय करतो, पिण्याचं पाणी झाकून ठेवतो. आपण पाणी घेण्यासाठी लांब दांड्याचे उघडाळे वापरतो. पाणी काढून लगेच झाकण ठेवतो. पण या पाण्यांना तोटी लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे. आता पाणी पिंपातून कसं काढायचं, तर पाणी पिंपातून काढत असताना काय करायचं, लांब दांड्याचं उघडाळं आपण वापरायचं. नाहीतर काय होईल, आपल्या हाताची घाण वगैरे असती ती त्या पाण्यामध्ये मिसळते. आणि म्हणून काय केलं पाहिजे, उघडाळे वापरले पाहिजे. आणि त्याहीपेक्षा उत्तम पद्धत म्हणजे काय आहे, तर त्याला चावी करून घेतली पाहिजे, म्हणजे आपल्याला हवं तेवढं पाणी व्यवस्थित घेता येतं आणि पाणी खराब देखील होत नाही. आता पुढचं सांगितले, पाणी शिळे होत नाही. आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काही जण ओतून देतात आणि दुसरे पाणी भरतात. त्यांना वाटते पाणी शिळे होते, पण ही समजूत चुकीची आहे. पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी वाया घालवणे. खराब पाणी झाले असेल तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करावा. मोठ्या प्रमाणात पाण्याचे शुद्धीकरण आणि वितरण कसे होते हे पाहूया. त्यासाठी खालील आकृतीचं निरीक्षण करा. आता काही जर पाणी शिळ, आपल्याला असं वाटतं की पाणी शिळं झालं, पण पाणी शिळं होत नसतं. आणि म्हणून रोज आदल्या दिवशीचं पाणी ओतून नवीन पाणी भरलंच पाहिजे असं नाही. आणि बरं ठीक आहे, तुम्ही जर भरला तर काय करा, तर ते जे शिळं पाणी आहे ते पाणी म्हणजे आदल्या दिवशीचं पाणी ते पाणी काय करा, तुम्ही इतर कामांसाठी वापरत राहा, कारण पाणी हे खूप महत्त्वाचे आहे. आता आपल्याला खाली त्यांनी एक पाण्याचं शुद्धीकरण कसं होतं ते सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा पहिल्यांदा, तर त्यामध्ये आपल्याला उंचावरची एक टाकी दिसते, गावचा जलसाठा, जलशुद्धीकरण केंद्र दिसत आहे आणि त्यानंतर आपल्याला काही घरं दिसत आहेत. तर काय होतं, आपल्याला पहिल्यांदा धरणातनं जे असतं तिथून काय होतं, गावाचं जलसाठ्यामध्ये ते पाणी येतं. त्यानंतर ते जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जातं. त्यानंतर ते शुद्ध झाल्यानंतर उंचावरील टाकीत ते पाणी नेलं जातं आणि त्यानंतर ते सर्व गावामध्ये वितरित केलं जातं. सर्व स्रोतांमधील पाणी तसेच्या तसे पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. म्हणूनच गावाजवळचा एखादा मोठा पाण्याचा स्रोत पाहतात. कालवा किंवा मोठ्या जलवाहिनींच्या मदतीने संपूर्ण गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात. पहिल्यांदा तिथे ते पाणी निर्धोक करतात. निर्धोक म्हणजे स्वच्छ करतात. यालाच जलशुद्धीकरण असं म्हटलं जातं. जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण, वितरण म्हणजे वाटणे, याला जलवितरण असं म्हणतात. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कूपनलिकांमधून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसेल तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे, म्हणजे आरोग्याला धोका राहणार नाही. त्यानंतर काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवलं जातं. म्हणजे काय, जर ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी काय केलं जातं, तर टँकरमधून पाणी पुरवलं जातं. आता आपल्याला या पाठावर काही प्रश्न विचारलेत, योग्य की अयोग्य सांगा. सूरजने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही. आता हे चांगलं आहे की वाईट आहे ते तुम्ही ते योग्य की अयोग्य लिहायचं.
निशा भांडी विसळलेले पाणी झाडांना घालते. नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून पुन्हा पाणी भरायला गेले. रेश्मा सहलीला जाताना पाणी बरोबर नेते. आता माहिती मिळवा, तुमच्या गावाचा किंवा शहराचा पाण्याचा मोठा स्रोत कोणता आहे? म्हणजे तुमचं पाणी जे येतं ते नदीतून येतं, तलावातून येतं, ते तुम्ही इथे लिहायचं. तुमच्या गावात किंवा शहरात जलशुद्धीकरण केंद्र आहे का? तुमच्या शाळेत पिण्याचे पाणी कशात साठवले जाते? हे तुम्ही तुमच्या घरी पालकांना विचारून लिहू शकता. रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना कोणत्या अडचणी येत असतील किंवा मग कोणते फायदे मिळत असतील? रोज नदी आपलं कसं रोज घरी पाणी येतं पण काही ठिकाणी रोज नदीवर जाऊन पाणी आणावं लागतं त्यांना, तर त्यासाठी कोणकोणत्या अडचणी येत असतील ते लिहा आणि दुसऱ्यामध्ये फायदे काय मिळत असतील ते लिहा. पाण्याची काटकसर कशी करावी तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे पाण्याची काटकसर, पाणी व्यवस्थित कसं वापरावं, पाण्याची बचत कशी केली पाहिजे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्य लिहा. त्याने आता उदाहरणार्थ दिलं आहे बचत पाण्याची गरज काळाची, तर त्या पद्धतीनं जी घोषवाक्य आहेत घोषणा आहेत त्या तुम्ही त्या दोन तिथं लिहायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला खाली तुमचं जे पाणी येतं ज्या स्रोतातून येतं त्या स्रोताचं चित्र काढा असं त्यांनी सांगितलं आहे. मग तुमचं पाणी कोणत्या स्रोतातून येतं ते पहा पहिल्यांदा आणि मग त्याचं ते चित्र तुम्ही तिथं काढू शकता.